त्याचा डीपीला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबाच्या सोबतचा फोटो आहे, त्याच्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेच्या सोबत त्याचा फोटो आहे। हे मी माझे आता ट्वीट केले, पप्पू शिंदे जो नामक जो माणूस आहे हे पप्पू शिंदेची प्रोफाईल आहे, हा मुख्य आरोपी आहे हे पोलीस म्हणतात, मी म्हणत नाही। त्याचा डीपीला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबाच्या सोबतचा फोटो आहे, त्याच्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेच्या सोबत त्याचा फोटो आहे, आता तो आणि एक नाही अनेक फोटो आहे त्याचे मुख्यमंत्र्यासोबत। मग आता बीडच्या जाळपोळीला जबाबदार असणाऱ्या माणसाचे फोटो आणि बीडच्या पेपरला बातमी आली की हिंसाचाराचा मोरक्या, हे पोलिसांनी सांगितले। मग आता भारतीय जनता पार्टीचे राम कदम आणि राणे यांनी आता ट्विट करावं की बीडच्या जाळपोळीला मुख्यमंत्री जबाबदार आहेत का, याचा पोलिसांनी खुलासा केला पाहिजे ना। एखादा आरोपी जो आंदोलनातल्या गुन्ह्यात आहे, जो सराट्या अंतरवलीच्या आंदोलनातल्या गुन्ह्यात आहे, त्याची बदनामी आणि ते आंदोलन बदनाम करण्यासाठी तुम्ही त्याचे फोटो ट्विट करताय। मग आता पप्पू शिंदे मुख्यमंत्र्याच्या सोबत, हा तर बीडच्या जाळपोळीतला आहे ज्याचा उल्लेख छगन भुजबळ साहेब सारखं करतायत, तर भुजबळ साहेबांनी देखील आता मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारला पाहिजे की बीडच्या जाळपोळीतला आरोपीच्या प्रोफाईलवर तुमचा फोटो कसा, तो एक नाही अनेक फोटो तुमच्या आणि तुमच्या चिरंजीवासोबत कसा। मग बीडचे जाळपोळ जी पोलीस शांत बसलेत, बीडचे जाळपोळ जे पोलीस उघड्या डोळ्याने बघत होते, मग मुख्यमंत्र्याचा ह्याला काय पाठिंबा होता का, हा आरोपी मुख्यमंत्र्याच्या सोबतचा आहे, आता याचा खुलासा त्यांनी करावा, भाजपाने करावा का, पवार साहेबाच्या सोबत फोटो असला की ट्विट करायचं, आणि त्यात ऋषिकेश बेद्रेचा राणेच्या सोबत फोटो आहे, त्याच बेद्रेचा अनेक नेत्यांच्या सोबत फोटो आहे। मला वाटतं ह्या फोटोवरून राजकारण करण्यापेक्षा आणि मराठा समाजाचं आंदोलन बदनाम करण्यापेक्षा सरकारनं हे आंदोलनाचं त्या ठिकाणी मिटवावं आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ घालावा, ना की आंदोलन बदनाम करणं। जिल्हाध्यक्ष कोण आहे? कुंडलिक खांडे, त्यांचा तो नातेवाईक आहे, त्याच्या हातावर बीडचे जिल्हाप्रमुख जे आहेत त्याच्या हातावर त्यांनी कुंडलिक खांडेंचं नाव गोंदलेलं आहे। आता हा एवढा जवळचा कार्यकर्ता त्यांचा आहे, तर पोलिसांनी शोध घ्यावा। जर हा नियम आणि हा निकष जर आम्हाला लागू होत असेल तर वाटतं हा निकष आता भाजपाच्या नेत्यांनी शिंदे गटाला लावावा आणि तेवढी हिंमत त्यांनी दाखवावी की शिंदे गटावर देखील आम्ही बोलू शकतो। हे त्याचा नाव गोंदलेला, त्यांना बाप्पू म्हणतात, त्यांचं नाव गोंदलेला हा आरोपीचा फोटो। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।